नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण आरसीएन डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, सध्या अमरावतीत आणि महाराष्ट्रभरात एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे एका चित्रपटाची. जो चित्रपट 2 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात अमरावतीसह प्रसिद्ध होतोय, रिलीज होतोय, तो चित्रपट म्हणजे गाफील. आणि ह्या गाफील चित्रपटामध्ये विशेष म्हणजे माझ्यासाठी अमरावतीकर म्हणून एक भूषणावह बाब आहे की हा चित्रपट अमरावतीत तयार झालाय. अमरावतीतले जवळपास स्टारकास्ट याच्यामध्ये आहे, अमरावतीतले बरेचसे लोकेशन्स तुम्हाला यात बघायला मिळेल, आणि ज्यामुळे एक अमरावतीकर म्हणून मी कम्प्लीट या चित्रपटाला सपोर्ट करतोय. तुम्ही पण सपोर्ट करावा. पण मुळात हे कलाकार आहेत कोण, त्यांच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊयात. या चित्रपटातले काही कलाकार आणि विशेष म्हणजे मुख्य कलाकार आपल्यासोबत आज आहेत. मी ज्यांची ओळख करून देतो, ट्रेलरमधून त्यांची ओळख तुम्हाला झालेली असेलच. आदित्य राज ह्या चित्रपटामध्ये ज्यांनी हिरोचं मुख्य पात्र साकारलं आहे, त्याचबरोबर वैष्णवी आपल्यासोबत आहेत, आणि आपल्यासोबत राजसी आपल्यासोबत आहे. खास आज बँगलोरहून ही इथे आपल्यासोबत आपल्याशी बोलायला आलेली आहे. मूळची अमरावतीची आहे, पण मुळात गेले 10-12 वर्ष बँगलोरला ती राहते आहे, आणि या चित्रपटात तिने खूप महत्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्याबद्दल आपण तिच्याशी जरा बोलूया. मी सगळ्यात पहिल्यांदा आदित्यकडे येतो. आदित्य, या चित्रपटात तू मुख्य पात्र निभावलेलं आहे. मुळात गाफील म्हणजे काय, आणि आम्ही गाफील का बघावा ऍज अ प्रेक्षक म्हणून काय सांगशील? नमस्कार सर्वांना. मी विश करतो आणि सुरुवात करतो की गाफीलचा अर्थ असा होतो ना की एखादी गोष्ट या परिस्थितीत किंवा एखादी गोष्ट या ठिकाणी आहे, या जगात आहे, पण तिचं ज्ञान मला नाही आहे. म्हणजे मग असं होतं ना की ती गोष्ट आहे, ती सत्यता आहे, ती परिस्थिती आहे, पण ती मला माहीत नाही आहे. जेव्हापर्यंत मला ती गोष्ट माहीत होत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टीबद्दल गाफील असतो. आता जसं आपण अमरावतीतनं येतो, आपलं विदर्भची आपली भाषा आहे, आपण त्याला आपली लाडकी भाषा वराडी आहे. आपण हा शब्दाचा थोडासा अपभ्रंश करून हा शब्द वापरतो. ॲक्च्युली तिकडे हा शब्द गाफील म्हणून वापरला जातो, आणि हा शब्द आपण वापरताना त्याला गफलतीत म्हणतो. की मी असं होतो आणि असं असताना मी उभा होतो यार बाजूला आणि गफलतीत माझ्यावर हा वार झाला, तर हा ॲक्च्युली गफलतीत शब्द जो आहे हा गाफील या उर्दू शब्दाचाच अपभ्रंश आहे जो आपण यूज करतो. तर हा चित्रपट का पाहावा हे अतुल तुझा प्रश्न होता. हा चित्रपट यासाठी पाहावा की कारण या चित्रपटाला जे आम्ही यासाठी जो एक प्रीमियर शो ठेवला होता, ज्याला म्हणतो आपण क्वालिटी चेक, तो आम्ही ठेवला होता मुंबईला कोथरूड सिटी, सॉरी पुण्याला कोथरूड सिने प्राईडला. आणि त्यासाठी आले होते विक्रम गोखले सरांचे स्टुडंट्स, जे लेट विक्रम गोखले आपल्या सर्वांचे लेजंड आहेत, त्यांचे स्टुडंट आपल्या या चित्रपटाला आले होते. आणि त्या स्टुडंटनी या चित्रपटाबद्दल असा रिव्ह्यू दिला की या चित्रपटामध्ये जर आम्हाला यायचं असेल यानंतर तर आम्ही रुमाल घेऊन येऊ. असं का? कारण की त्यांचे ह्या चित्रपटाच्या दरम्यान 3 डोळे पाणावले होते हा चित्र. आणि हे बॉईजचे पण रिएक्शन्स होते. मी फक्त मुलींबद्दल बोलत नाहीये, ऍक्च्युली मुली सरळबाई नसतात बरं, मुलं पण असतात, पण मुलं बिचारे दाखवू शकत नाही, पण तरीही त्यांनी ती गोष्ट म्हटली की आमचे डोळे पाणावले होते सर, हा चित्रपट फार सुंदर आहे. हा चित्रपट जरी विदर्भात बनलेला आहे, अमरावतीमध्ये बनलेला आहे, तरी हा चित्रपट अमरावतीकरांचा तर आहेच, म्हणजे 100% इथे बनलेला आहे, आपल्या सर्वांचा आहे, पण हा चित्रपट याला फक्त अमरावती आवाकांना ठेवता मी म्हणेल की हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आहे. म्हणून हा चित्रपट तुम्ही नक्की 2 फेब्रुवारीला पाहावा अशी माझी विनंती असेल. थँक्यू सो मच. आदित्य, तू या चित्रपटात जी भूमिका निभावली आहे, आम्ही ट्रेलर पाहिला, आम्ही गाणं पाहिलं, ज्याच्यामध्ये प्ले बॉयचं तुझी रोल असावा असं ते एकंदरीत वाटतं, तर मुळात प्ले बॉय हा कन्सेप्ट, प्ले बॉय ही संकल्पना आपल्याकडच्या लोकांना रुजेल का, काय वाटतं तुला? नक्की रुजेल. कारण कसं असतं ना, बरेच लोक प्ले बॉय असतात आणि एक आपण असं म्हणूया ना की ती गोष्ट जेव्हापर्यंत कोणाला, चोर जेव्हापर्यंत चोरी करताना सापडत नाही ना तोपर्यंत तो चोर म्हटला जात नाही. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की प्रत्येक जण प्लेबॉय असतो, पण गोष्ट कशी आहे ना की आपली जी स्टोरी आहे ती स्टोरी ही वाल्याचा वाल्मिकी होणारी आहे. जर त्या मुलात किंवा त्या व्यक्तिमत्वामध्ये जर चेंज होत असेल, जर पॉझिटिव्ह चेंज शेवटी त्याच्या आयुष्यात होत असेल, तर तो सुरुवातीला फार जास्त वाईट असणं आवश्यक आहे. कारण ही आपली स्टोरी अशी आहे की आपल्या लीडला, आपल्या पुरुष जो या चित्रपटामध्ये व्यक्तिमत्व सॉरी एक भूमिका साकारतोय, त्याला छोट्या मुलीला दत्तक घ्यायचं आहे, जी आपली क्यूटशी राजाशी तुम्हाला दिसते, पण आपल्या कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये हे पॉसिबल नाही. आणि कॉन्स्टिट्युशनल लॉ ला चॅलेंज देणारीच ही फिल्म आहे की हा कायदा बदलायला हवा. तो यासाठी मी तुला म्हणेल ना अतुल, की जर वाल्याचा वाल्मिकी झाला नसता तर रामायण लिहिली कोणी असती? बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला एक ती संधी मिळायला पाहिजे, आणि या संधीसाठी ना हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा
अशी माझी विनंती असेल. थँक्यू. राजसीचा तू उल्लेख केलाय म्हणून मी राजसीकडेच डायरेक्ट येतो. राजसी, ह्या चित्रपटातली तुझी भूमिका नेमकी कशी आहे किंवा तुमच्या दोघांची कशी केमिस्ट्री आहे सांगू शकतेस? तर माझा रोल बेसिकली ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल आहे या मूवीमध्ये, आणि ही माझी रोल ट्रान्सफॉर्मेशन दाखवते आणि डिफरंट टाईप्स ऑफ चेंजेस दाखवते एका लाईफमध्ये, कोणाच्या लाईफमध्ये, आणि वेगळे चान्सेस दाखवते, प्रॉबेबिलिटीज दाखवते. तर हा मूवीमध्ये जे काही मॉरल्स आणि व्हॅल्यूज मिळतात आपल्याला ते खूप थॉटफुल आहेत असं तुला वाटते? छान छान. तू जे सांगितलंस म्हणजे बरेचसे व्हॅल्यूज आहेत, मॉरल्स आहेत त्याच्यामध्ये. मुळात जी स्टोरी बेस्ड आहे ती दत्तक विधानावर बेस्ड आहे की अविवाहित पुरुष एका मुलीला दत्तक घेतो आहे. सो ह्या येस एका अनाथ मुलीला दत्तक घेतो आहे. सो ह्या कॉन्सेप्टला तुझ्या नजरेत कशी बघतेस तू? हा म्हणजे जेव्हा मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं बघते तर हे डिफरंट असते, कारण युजली असं होत नाही. बरोबर. तर इट मोर देन अ चॅलेंज, दिस इज अबाउट यु नो अ रेव्होल्युशन. कारण जेव्हा आपण असं काही करतो, तेव्हा ती आपल्या लाईफ साठी ते एक रेव्होल्युशन असतं आणि तिथूनच समाजामध्ये रेव्होल्युशन घडून येतं. हे खूप छान सांगितलंस तू. सो समजा हा अशी जर सिच्युएशन पुढे जाऊन तुझ्या लाईफ मध्ये आली, तू त्याला ऍक्सेप्ट करू शकशील? सो मच राजसी, आणि खूप चांगलं सांगितलंय की मुळात असं काही एक्सेप्ट करणं हीच समाजात क्रांती घडून येण्याचा एक पहिला पाऊल असतं. मी वैष्णवीकडे येतो. वैष्णवी, ह्या चित्रपटात तुझं आणि आदित्यचं काय एकंदरीत कशी आहे तुमची केमिस्ट्री, तुझं पात्र काय सांगतं? केमिस्ट्री तर तुम्हाला 2 तारखेला नक्कीच बघायला मिळेल. आणि त्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगते की वैशाली असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, तिला सगळे वैशू म्हणतात. एक सोशल वर्क करते ती, फेमिनिस्ट आहे आणि तिला मदत करायला खूप आवडते सगळ्यांना. NGO चालवते ती, जे पण गरजू असतात त्यांना मदत करणं आणि सगळ्यांना हवी हवीशी असणारी, सर्व गुण संपन्न अशी, फॅमिलीला जपणारी, फ्रेंड सगळे, नाती जपणारी ती अशी गोड मुलगी आहे. आणि सगळे तिच्या प्रेमात पडतात, म्हणजे तिला असं प्रेमात पडतात इन द सेन्स फॅमिली सगळे तिचा लाड करतात. नाही नाही नाही, सगळे प्रेमात पडतात. आणि कारण तू पण नंतर त्या बाबतीत गाफील. तर अशी ती मुलगी आहे. आणि येस, आता आपण म्हटलंय गाफील, तर गाफील म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे फिल्ममधलं आणि जे आदित्यचं आहे ते, आमच्यामध्ये एक गाफील रिलेशन आहे जे तुम्हाला 2 तारखेलाच बघायला मिळेल. आणि असं म्हणायचं झालं तर एक लव्ह स्टोरी आहे, पण नेमकी ती कशी स्टार्ट होते, कुठे एंड होते आणि ती काय शिकवून जाते आपल्याला, हे सगळं आपल्याला त्या गाफीलमध्ये बघायला मिळेल. तसं तर म्हणायचं झालं तर ह्याचे जे डिफरंट रोल्स आहेत ते सगळ्या रोल्स सोबत एक लव्ह स्टोरी आहे. आणि बट जर म्हणायचं झालं की एक स्पेशल लव्ह स्टोरी जी आहे ती आमची तुम्हाला बघायला मिळेल. सो हेच म्हणेल की गाफील 2 फेबला बघा आणि तुम्हीच ठरवा की काय रिलेशन आहे, कशी केमिस्ट्री आहे आणि तुम्हाला कशी वाटते. वैष्णवी, तू फेमिनिस्ट असल्याचं त्यात सांगितलं. मुळात फेमिनिझम बऱ्यापैकी आता आपण बघतोय आजूबाजूला, बऱ्याच महिला अशा असतात किंवा पुरुषही असतात. सो मुळात तू तुझ्या रिअल लाईफमध्ये फेमिनिस्ट आहेस? बघा, आता माझं जे म्हणजे पर्सनल कॅरेक्टर म्हणायचं झालं तर ते एकदम पण अपोजिट नाही म्हणता येणार, पण ते माझ्या कॅरेक्टर सारखं नव्हतं ॲक्च्युली. सो तिथेच मला चॅलेंजिंग वाटलं की आता आपल्याला असं एक आणि मॅच्युअर असते, म्हणजे फेमिनिस्ट म्हटलं तर एक मॅच्युअर इनफ मुलगी हवी. तर ते मला प्ले करायचं आहे आणि सगळ्या ते सगळे गुण, कारण मला असं लवकर चीड येऊन जाईल, मला राग येईल, पण ते कंट्रोल करणं आणि मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांची मदत करायची असते तर तसं एक हे आणणं. मी असं नाही म्हणेल की मी कोणाला आयुष्यात मदत नाही करत इन रिअल माय लाईफ, पण मला कॅरेक्टरसाठी बरेच चॅलेंजिंग म्हणजे हर्डल्स असे म्हणू शकतो आपण पार करावे लागले. आणि
म्हणजे ते छान प्रकारे प्ले झालं आणि मग जेव्हा ते प्ले करत होती मी तर मला पण एक स्वतःत एक वैशाली अशी दिसायला लागली की मला पण ते जाणवलं की नाही हिचे तत्व किती म्हणजे किती महत्त्वाचे आणि किती छान ती बोलते किती छान समजवते सगळ्यांना. आणि येस मग तिथून मला थोडंसं असं वाटलं की नाही आपण पण असं काहीतरी इन फ्युचर करायला हवं. अच्छा म्हणजे फेमिनिझमला तुम्ही सपोर्ट करता? येस कारण कुठे कसं कधी कधी महिला पण चुकतातच असं नाही आहे की मी म्हणजे मान्य करते महिला रे बाप. ऑफकोर्स कारण की बघा ना तुम्ही आजच्या जनरेशन मध्ये आपण जी न्यूज बघतो ती फक्त पुरुषांच्याच अपोजिट नसते ती महिलांच्या पण असते आणि सगळीकडे महिलांना न्याय मिळतो तो खूप इझिली मिळतो ॲक्च्युली पण पुरुषांना पण तितक्या इझिली ते मिळू शकत नाही ह्या बाबतीत. ह्याला जबाबदार पुरुषच म्हणायला लागेल आपल्याला पण त्याच्या मागे कुठेतरी वुमेनचा पण म्हणजे हात असतो असं तर आहेच. पण कसं आहे स्त्रिया ना एक इमोशनल असतात खूप तर त्यांना ना म्हणजे कोणती पण स्त्री असू दे आई बहीण किंवा तुमची वहिनी बायको कोणी पण मुलगी तर ह्यांना ना नाती जपायला खूप आवडतात आणि कशा इमोशनल असतात त्या त्यांना अटॅचमेंट आवडते की कोणत्या गोष्टीसोबत झालेली ती त्यांना इझिली तोडावणी वाटत. सो मला असं वाटते की मी आपण सगळा दोष असा पुरुषांना देतो असं नाही करायला पाहिजे कारण स्त्रियांना एक डेफिनेशन मिळाली आहे तर त्यामुळे त्या थोड्या आपल्या सेफ साईड होऊन जातात. पण मी म्हणेल की येस फेमिनिस्ट माझं कॅरेक्टर आहे तर ते जे फिल्ममध्ये डिफाईन केलं गेलं आहे ते खूप छान पद्धतीने केलं गेलं आहे जसं मी सांगत आहे तसंच ते डिफाईन केलं गेलेलं आहे तर तुम्हाला ते नक्कीच आवडेल. ॲक्च्युली मी फेमिनिझमचा विरोधात आहे 100%. कारण की फेमिनिझमचं एक मूळ क्रक्स काय आहे ना की मुलगा आणि म्हणजे पुरुष आणि स्त्री यांनी समान राहावं किंवा ह्या समानता यांना मिळाली पाहिजे. तर माझ्यासाठी माझ्या लेखी तर ही गोष्ट ना अतिशय चुकीची आहे कारण जी जगाला जन्म देते जी जगत जननी आहे जी आदिशक्ती आहे तिचं कम्पॅरिझन पुरुषांसोबत काय कोणासोबत होऊ शकत नाही. त्यामुळे फेमिनिझम म्हटल्यापेक्षा आणि फेमिनिझमची व्याख्या हे प्रत्येकाची व्यक्तीपरत्वे बदलते. माझ्यासाठी ती व्याख्या अशी आहे की सर्वात पहिले आणि सर्वात मोठी ही आदिशक्ती आपली आई आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये. छान आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत आपण म्हणू शकतो की महिला किंवा आपली आई किंवा कोणी पण महिला ही पुरुषांपेक्षा जास्त पुढे असू शकते. असतेच ना क्षेत्रात तुला एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं आता की फॉर एक्झाम्पल तू असं समज ना की आपण एखादं सगळं जण फॅमिली टूरला गेली आपण दिवसभर एन्जॉय केलं मस्त मजा केली तिकडून मस्ती करून आपण आपल्या घरी परत आलो. परत आल्यावर पुरुष वर्ग काय करणार हातपाय धुणार आणि टीव्हीचा रिमोट सुरू करून टीव्ही पाहत बसणार. बाया काय करणार स्वयंपाकाची तयारी करणार. बरं तिला एक प्रश्न विचारते आपली आई किंवा आपली बायको जेही असेल की भाजी कुठली करू हा प्रश्न ठरलेला असतो. त्याच्याबद्दलचं उत्तर देताना माणसं किंवा जो असेल हसबंड मुलगा हा इतका विचार करतो ना की जसं की त्याला सॅटेलाइटचा फॉर्म्युला विचारला तो अजिबात म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही स्त्रियांना मदत करता त्यांच्या कामात की नाही करत हे एक वेगळा पार्ट राहिला. पण कमीत कमी त्या ज्या गोष्टी करतायत ना त्याची जाणीव ठेवणं एवढं जरी तुम्ही केलं ना तरी तर ती जगातली सर्वात सुखी बाई राहील असं मला वाटतं. पॉझिटिव्ह चेंज म्हणायचं झालं तर आजकाल पुरुष पण स्त्रियांना फार मदत करतात. डेफिनेटली आपण सगळीकडे बघतो आता माझ्याच घरात माझे बाबा आणि आईला आणि बाबाला बघते तर बाबा म्हणजे ऑलमोस्ट हेल्प करतात माझ्या आईला आणि जे मला त्यांच्याकडून तो आदर्श घेण्यासारखा आहे की या असा पार्टनर लाइफ पार्टनर आपल्याला हवा. आदित्य आपण चित्रपटाबद्दल बोलतो आहोत चित्रपटात तुझा प्रवेश कसा झाला म्हणजे या क्षेत्रात तू कसा आलास? ऍक्च्युली माझे बाबा त्यांचं नाव राज होतं त्यांची खूप इच्छा होती म्हणजे सर्वात पहिले मला त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल की ते मी लहान असताना मी एक 9 वर्षाचा होतो तेव्हा त्यांची डेथ झाली ते मला सोडून गेले. पण त्यांच्याबद्दल मी आता जे सर्वांकडून ऐकतो ना की सगळेजण सांगतात की ते खूप डेडली किसम क्या हँडसम इन्सान थे म्हटलं असं मी ऐकून थँक्यू. पण मला असं वाटत नाही की मी त्यांच्या 10% असेल कारण की ते खूप स्मार्ट होते आणि खूप हँडसम होते ह्या गोष्टी मी अजूनही ऐकतो आणि त्यांना हिरो व्हायचं होतं. पण आता त्यावेळी तसा प्लॅटफॉर्म नव्हता त्यावेळी सोशल मीडिया ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला आता एका क्लिकवर समजतात तेव्हा समजत नव्हत्या. मग त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी कठीण होत्या. पण मला असं सांगते माझी मम्मी आणि स्पेशली माझी आजी म्हणजे बाबाची आई ती म्हणायची का जेव्हा मला कळेवर घ्यायचे तर ते म्हणायचे की मी आपल्या बेटे को हिरो बनवूंगा असं ते म्हणायचे असं मला सांगतात. ही गोष्ट मला माहित नाही तर ते सांगतात. आणि मग गोष्ट कशी होती ना की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी सगळेच वर्ष डान्सर ऑफ द इयर होतो कॉलेजचा आणि त्याच वेळेस हे करत असताना बॅक ऑफ द माइंड मला माहित होतं म्हणजे एक इच्छा होती खूप माहीत होतं म्हणणं चुकीचं आहे एक इच्छा होती की मी ऍक्टर झालं पाहिजे.
ती माझी एक विश होती. आणि मग डान्सिंग, मग मॉडेलिंग, फार अमॅच्युअर लेवलची, पण मॉडेलिंग हे करत जाताना ना हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे. ऍक्टिंगशी बरं डायरेक्ट संबंध काहीच नाही आहे, ऍक्टर हा मॉडेल आणि डान्सिंग सोबत त्याचा संबंध नाही आहे, पण असं मला तेव्हा वाटायचं. आणि मग तिथून मग मी या गोष्टीमध्ये प्रवेश केला. मी थिएटर जॉईन केलं. आपल्या इथे विशाल दादा तराळ आहेत, त्यांच्या अकॅडमीमध्ये मी थिएटर, स्पंदन अकॅडमी आहे त्यांची इफ आय एम नॉट रॉंग, तर त्या अकॅडमी ती जॉईन केली मी. मग थिएटर्स केले, मग मला फार इंटरेस्ट यायला लागला ऍक्टिंगमध्ये. मग तिथून मग मी पर्सनली, आता मी सुरुवातीला खूप निकळासा होतो आणि बारकासा आणि एका खेळातून आलेला, मग तसं टोन तशी, त्या टोनचं मला लाज नाही आहे बरं, मी अजूनही ती टोनमध्ये मी त्या टोनमध्ये मी बोलतो, पण होती ती जे प्रमाण भाषेमध्ये मान्य होत नाही. मग मी ह्या तुकाराम महाराजांचे अभंग वाचले. तुकाराम महाराजांच्या अभंगांचं एक्सप्लेनेशन म्हणून अभंगाचे तरंग हे पुस्तक मी वाचत पाचत गेलो. त्याच्यामध्ये माझ्या भाषेवरचं प्रभुत्व म्हटल्यापेक्षा भाषेचं थोडंसं जे अप्रमाणत्व होतं ते कमी होत गेलं. आणि मग मी थोडा थोडा भाषा शिकत गेलो, मी पर्सनॅलिटी डेव्हलप केली, जिमिंग स्टार्ट केली. आणि ह्या स्टेप बाय स्टेप मी ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी ज्या माझ्यात नाही आहे ना, हे माझ्या कबड्डमध्ये एक लाईन करून लिहिलेल्या गोष्टी आहे बरं. हे कोणाला माहीत नव्हतं, कारण मी कोणाला म्हणायचो मला हिरो व्हायचं आहे, तर सगळे हसायचे, काय हसायची मला आता काय करणार. म्हणून मग मी तर स्वतःला सांगितलं की मला आता जेव्हा पण कोणी समोरचा म्हणणार नाही की यार तू हिरो दिखताय, तू हिरो क्यू नाही बनता, तब तक मी ट्राय करूंगा. आणि देवाच्या कृपेने ती वेळ आली आणि हाच तो क्षण. काय वाटतं म्हणजे बाबांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. 2 फेब्रुवारीला जेव्हा चित्रपट रिलीज होईल, म्हणजे तुमच्या बाबांसाठी खरं तर ती सर्वात मोठी श्रद्धांजली असेल की त्यांनी पाहिलेलं स्वप्न. आणि कुठल्याही वडिलांसाठी आहे, पॅरेंट्ससाठी, मुलांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही ते करताय त्यासाठी खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अमरावती आणि महाराष्ट्र, अमरावती विदर्भात हा चित्रपट रिलीज होतो आहे. आपल्याकडे बरेचदा या बाबतीत स्कोप नाही असं बोललं जातं. सगळीकडे आपण छोटंसं करेक्शन आहे, हा चित्रपट एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो. महाराष्ट्रभरात पण मी अमरावतीवर थोडासा जोर यासाठी दिला, अमरावती आणि विदर्भ, कारण इथे सगळा बनलेला चित्रपट आहे. आणि बरेचदा मी आपण ऐकतो, जसं तुमच्या लहानपणी ऐकलं असेल की आपल्याकडे स्कोप नाही रे, मुंबईला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, तिथे सगळी फिल्म इंडस्ट्री काम करते. तर पण आज तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं चित्रपट जेव्हा रिलीज होतो आहे. तर मी म्हणे तुम्ही अगदी ह्या सगळ्या नव्या पिढीचे शिलेदार म्हणून काम करताय. तुम्ही आहात वैष्णवी आहे, ही आहे राजसी आहे, त्यानंतर तुमच्या चित्रपटामध्ये बऱ्याच अजून मुली आहेत, विराग दादा आहे, यश आहे, सोनम आहे, अजून अशा बऱ्याच मुली आहेत, यंग कॅरेक्टर आहेत की जे ह्या शिलेदार म्हणून एक काम करतायत. आणि अजून आता नवीन जे लोक तुमच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघतील त्यांना तुम्ही काय सांगाल? चित्रपट सृष्टीबद्दल त्यांना सांगताना माझा पहिला संदेश, आणि एक मित्र म्हणून मी सांगतोय सगळ्यांना ही गोष्ट सांगतो की तुमचं बेसिक एज्युकेशन पहिले पूर्ण करा. चित्रपट ही एक असं क्षेत्र आहे ना, किंवा ऍक्टिंग हे असं क्षेत्र आहे ना, की जे जेव्हापर्यंत तुमच्या तलवारीला धार राहते तोपर्यंत तुम्ही ते काम करू शकता. पण एक सडन फेज येते लाईफची, त्यानंतर मग हे इतके काम आपल्याला मिळणार नाही, किंवा ते प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. त्यामुळे तुमचं बेसिक एज्युकेशन म्हणजे तुमची डिग्री तुम्ही पहिले पूर्ण करा, आणि हे पूर्ण केल्यानंतर तुम्ही ऍक्टिंग शिका. ते कुठल्याही प्रकारे शिका, तुम्ही पुस्तक बुक्स वाचू शकता, किंवा तुम्ही काही ऍक्टिव अकॅडमी आहेत मुंबईला त्या जॉईन करू शकता, किंवा सर्वात सोपं बोलायला म्हणू शकतो आपण, पण सर्वात सोपं नाही ऍक्च्युली ते, पण सर्वात सोपं तुम्ही थिएटर जॉईन करा. तिथे फारशा गोष्टी, नऊ रस शिकवल्या जातात, नऊ रसचं योग्य प्रमाणात संगम साधला जातो तिथे. या रसासोबत काम करत असताना, फॉर एक्झाम्पल तुम्ही शुंगा रस करताय, ते करता करता तुम्ही एकदम अभक वापलं, कुठला रस म्हणतात त्याला, शुंगा रस करता करता जो मी ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं रिजेक्शन ऑफ आर्ट या नाटकामध्ये, तर याच्यामधून मी डायरेक्ट शुंगा रसमधून एक राज जो रस असतो ना, त्याला मला नाव शब्द आठवत नाही आता, सॉरी, तर त्यामध्ये मला ट्रान्सफॉर्मेशन द्यायचं होतं. तर हे सगळं मला करता आलं कारण की मी थिएटर केलं. थिएटर एक तर बेसिक एज्युकेशन, मॉरल ऑफ द स्टोरी पूर्ण करा, आणि त्यानंतर थिएटर जॉईन करा, तुम्हाला खूप मदत होईल ऍक्टर व्हायसाठी. अच्छा, म्हणजे थिएटर मधून तुमची सुरुवात झाली, तुम्ही सांगितलं. हो, कुठलं असं अभिनयाचे धडे किंवा कुठलं असं प्रोफेशनल प्रशिक्षण तुम्ही घेतलं नाही? अजूनही घेतलं नाही, पण मला हे नमूद करायला आवडेल की मला खूप आनंद होईल जर मला ही संधी मिळाली. कारण की एक ऍक्टर असताना, मी तुम्हाला तुला सांगितलं होतं की एक ऍक्टर असताना ना, तुम्ही एक ऍक्टर मीन्स अ सिमिलर टू अ लर्निंग स्टुडंट. तुमचं वाचन, तुमची स्वतःवरचं काम करण्याचं एक असतो ना, एक स्वभाव, स्वतःवरचं काम करण्याचा स्वभाव हा कधीच चेंज होऊ नये. हे तुम्ही स्वतःवर काम करत राहावं, तुम्ही स्वतः इम्प्रोव्हायझेशन करत राहावे, नाहीतर तोच तो पण आला की तुम्ही मग एक पर्टिक्युलर ऍक्टर बनता.
ते मला अजिबात आवडणार नाही. म्हणजे या चित्रपटामध्ये मला सांगायला आवडेल ना की या एका चित्रपटामध्ये माझे टोटल 10 वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. अरे बापरे, काय बात. आणि प्रत्येक कॅरेक्टरसाठीचा माझा अभ्यास वेगळा होता, त्यासाठीचं माझं व्हॉइस कल्चर वेगळं होतं, त्यासाठीचं माझं ड्रेसिंग स्टाईल अलग होती, मुलींसोबत बोलण्याचं त्याची आपण म्हणू ना त्याची त्याचे हावभाव वेगळे होते. कारण मग तो शाय असताना एकदम इंट्रोवर्ट राहायचा, बॉडीला एकदम असं कॉन्झर्वेटिव्ह करून ठेवायचा, आणि मग जेव्हा तो प्लेबॉय व्हायचा तेव्हा तो मुलींना आपलंसं करून टाकायचा. क्या बात आहे, तुम्ही आता बोलता बोलता चेंज केला. एखादा डायलॉग बोलून दाखवा चित्रपटाचा. बरं, असे तर फारसे. ओके, चला एक वन लाइनर वाला डायलॉग होता जेव्हा तो थोडासा गुंड प्रवृत्तीचा असतो ना तेव्हा असा. जर लोक आपल्याला घाबरत असतील तर त्यांनी घाबरायला पाहिजे, कारण तसंही मेहनत करणाऱ्याच्या हातात फक्त काम राहते, पैसा नाही. थँक्यू. क्या बात आहे, थँक्यू. आवाज जो तुम्ही चेंज करताय, खरं तर वर्सटाईल असणं एका ऍक्टरला खूप जास्त महत्वाची गोष्ट असते. वैष्णवी, हा सेम प्रश्न मी तुमच्याकडे येतोय, तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे एक कॉलेज स्टुडंट, एक कॉस्मेटॉलॉजीचं तुम्ही शिक्षण घेतलंय आणि आता डायरेक्ट तुम्ही एक हिरोईन म्हणून एक ऍक्ट्रेस म्हणून काम करताय, तर तुमची ही सुरुवात कशी झाली, हा प्रवास कसा होता एकंदरीत? जसं मी तुम्हाला सांगितलं की 12th नंतर मला म्हणजे मी ऑडिशन दिलं, 250+ गर्ल्समधनं मी सिलेक्ट झाले आणि त्यानंतर जी माझी जर्नी सुरू झाली. मग मधात मला डिग्री घ्यावी लागली, त्यासाठी मला वेळ द्यावा लागला वेगळा. तेव्हा पण बरेच कामं सुरू होते, पण ते दोन्ही ॲडजस्ट करून मी ते केलं आणि मॅनेज केलं. आणि त्यानंतर मग थ्रूआउट द फिल्म वर्क आपण म्हणू शकतो, मला खूप काही शिकायला मिळालं. कारण की कसं आहे, आपण जेव्हा आपलाच रोल प्ले म्हणजे आपला रोल प्ले करत असतो तेव्हा आपण असं नाही की आपल्या स्वतःच्याच रोलकडे लक्ष असते आपलं. आपल्या फिल्ममध्ये जितके पण कॅरेक्टर्स आहेत त्यांचे आपण जेव्हा पाहतो की याचा असा रोल आहे किंवा याचा असा, तेव्हा त्यांच्याकडनं पण बरंचसं काही शिकायला मिळते. की ओके, जर मग मला असा चॅलेंज आला तर मग मला हे ह्यावर अभ्यास करावा लागेल असं. सो एक म्हणू शकतो आपण की मला इट्स सेल्फ अ डिग्री ॲक्च्युली. कारण की कसं आहे, आपण खूप काही शिकायला मिळतं आपल्याला. आपण ॲक्टिंग करत असतो तेव्हा फक्त ॲक्टिंग म्हणूनच नाही, बाकीच्या सेटवरच्या गोष्टी पण शिकायला मिळतात नव्याने. एडिटिंग असू दे, डबिंगच्या वेळेस पण काही गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्या तर मला असं वाटायचं की अरे आपण हे पण शिकायला पाहिजे. तर एक ना एक असं इच्छा होते मनात की त्या क्षेत्राकडे जाण्यासाठी आणखी स्टेप्स आपण क्लोज येतो. त्यामुळे मला ह्या म्हणजे हा पॅशन तर तसाच, मला लहानपणापासून ॲक्टिंगची खूप आवड होती. त्यामुळे जेव्हा पण अशा न्यू मूवीज आपण बघायचो तेव्हा घरी यायचं मग आणि मग ते मिरर समोर ना एक प्ले करून पाहायचा तो रोल, असं सगळ्यांनीच केलं असेल अर्थातच. तर तसं सगळं तेव्हापासून होतं आणि मग हा चान्स मिळाला लकीली आणि सिलेक्ट झाले. मग पूर्ण फिल्मची जर्नी सुरू झाली आणि मला सपोर्ट खूप होता घरनं पण आणि सेटवर पण. सगळ्यांचाच आमचे जितके पण टीम मेंबर्स आहेत सगळे खूप हेल्पफुल आणि त्यांच्याकडनं बरंचसं शिकायला मिळालं, न्यू एक्सपिरियन्सेस. आणि येस, मग ती जर्नी संपली आणि आता थोडंसं असं आहे वाटत की आता आपली मूवी 2 तारखेला बिल्कुल जवळ आली आहे, 2 तारखेला रिलीज होत आहे. सो एक धाकधूक आहे की जे आपण प्ले केलं आहे ते लोकांना आवडेल की नाही, म्हणजे आवडायला हवं. कारण की मुलींसाठी जे माझं कॅरेक्टर मी प्ले केलं आहे ते सगळ्या मुलींसाठी खूप युजफुल आहे. सगळ्या मुलींनी तसं वागायला हवं ॲक्च्युली, हे मला तरी वाटते त्या कॅरेक्टरकडे बघून. सो येस, मला खूप मजा आली. राजसी, तू बाल कलाकार म्हणून इथे काम केलं आहेस, इथे यापुढे पण तू चित्रपट क्षेत्रात काम करायला इच्छुक आहेस आणि करिअर म्हणून तू ॲक्टिंगलाच निवडशील? हो, ॲक्टिंग इज माय पॅशन. आणि जसं आदित्यदादांनी म्हटलं, पहिले बेसिक डिग्री घ्यायची आणि मग ॲक्टिंग करायचं, तर त्यालाही मी अग्री करते. आणि ॲज आय सेड, ॲक्टिंग इज माय पॅशन. मी मला माझं पॅशन प्रॅक्टिस करायला आवडतो. वा, क्या बात है. आणि ह्या क्षेत्रात किंवा एकंदरीत तुझ्या लाईफमध्ये रोल मॉडेल कोणी आहे? आणि असं असायला हवं. आणि निश्चित म्हणजे तिला राजसीच व्हायला आवडेल कुणाला तरी कॉपी करण्यापेक्षा. ही खूप मोठी गोष्ट राजसी सांगते. जवळपास 3-4 वर्ष पिक्चरची शूटिंग चालली. चित्रपट शूटिंग करताना काही गमती जमती घडल्या असतील, काही घटना घडल्या असतील आमच्याशी शेअर करू शकते अशा काही गमती जमती? ऍक्च्युली खूप सारे मेमोरेबल एक्सपिरियन्सेस आहे. आणि
म्हणजे ऍक्च्युली काही काही सिलेक्ट करणे म्हणजे तर जेव्हा आम्ही मेळघाटला शूटिंग करत होतो तू सावली सॉंगसाठी, तर तेव्हा ॲक्च्युली खूप रात्रीची वेळ होती, शूटिंग सगळं झालं होतं, डिनर झालं होतं आणि आम्ही झोपलेलो होतो आणि मग आम्हाला वॉर्न केलं गेलं होतं की तिथे ॲनिमल्स आणि बेअर्स येतात. तर तेव्हा जेव्हा रात्रीची खूप वेळ होती तेव्हा आम्हाला समवन नॉक द डोअर, आम्हाला वाटलं कोण आहे. मग त्याच्यानंतर आम्हाला वॉर्न केलं गेलं होतं नाही ओपन करायचं, तर मग विंडोच्या एका कॉर्नरवरून आम्ही बघितलं की खूप मोठा माहीत नाही किती फीट टॉल एक बेअर, कोणी काहीतरी ब्लॅक लाईक फिगर लाईक अ बेअर होता. तर आम्ही घाबरून गेलो होतो. मग त्याच्यानंतर मग त्यांनी खूपदा असं नॉक केलं. मग त्याच्यानंतर सकाळी आम्ही खूप पूर्ण त्याला हिला भेटायचं असेल आणि मग तिला वाटलं माझं क्षीर राजेश्री होईल आणि मग तुम्हाला किती छान आणि ते निघून गेलं मूवी बघायला घेऊया किंवा रिलीज होईल सही आहे. आणि अशा सगळ्या एक्सपिरियन्स मधून मजा आली असेल तुला पिक्चर मध्ये काम करताना. आता सध्या तू शिक्षण घेते आहेस, म्हणजे तू शिकते शाळेत आहेस, कुठल्या क्लास मध्ये आहेस? मी 9th ग्रेड मध्ये आहे आणि मी जैन हेरिटेज स्कूल बँगलोरला शिकते. अच्छा, बँगलोरला तू राहतेस. जवळपास जसं तू आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की तू बँगलोरला जवळपास सगळं बालपण तुझं बँगलोरला गेलं, मूळची जरी अमरावतीची असली तरी. तर आता बँगलोरला राहत असताना तुझ्यातलं मराठीपण तू कसं जपतेस किंवा मराठी तू इतकं छान बोलतेस, मराठी शिवाय अजून तुला एक भाषा येते असं आम्हाला कळलं जी कन्नडा भाषा तू बोलते, तर बोलून दाखवशील आम्हाला एखादा डायलॉग कन्नडा मध्ये प्लीज किंवा काही पण काही पण तुझा एखादा डायलॉग तू कन्नड मध्ये किंवा काही पण म्हणून दाखव. ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು, ನಾನು ರಾಜಸಿ. ಯಾಚಾ ಅರ್ಥ ಕಾಯ ಹೋತೋ? सगळ्यांना नमस्कार, मी राजसी. किती मस्त. आणि तुझं मराठी इतकं फ्लुएंट आहे म्हणजे तिथे राहू नाही. बऱ्याचदा होतं की वेगळ्या शाळेत आपण तिथे कम्प्लीट वेगळं भाषा इंग्लिश हिंदीचा पगडा असतो किंवा तिथल्या स्थानिक भाषेचा पगडा असतो, तरीही तू मराठी इतकं छान बोलतेस, याचं नेमकं कारण? तर घरी मम्मी पप्पा आणि माझा लहान भाऊ ऋत्विज आम्ही मराठीच बोलतो आणि आम्ही आमची कल्चर आणि सगळे ट्रेडिशन्स पण फॉलो करतो घरी आणि मम्मी पण स्टोरीज वगैरे मराठीतच सांगते. तर हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते खूप डिफरन्स मोठा डिफरन्स करतो आपल्या लाईफमध्ये. तर घरी पण आणि बाहेर पण जेव्हा मी माझ्या फ्रेंड्ससोबत असते तर आम्ही आमच्या ट्रेडिशन्सबद्दल बोलतो, कल्चरबद्दल बोलतो. जसं आपल्याकडे गुढीपाडवा असते तेव्हा उगादी असते आणि आपल्याकडे संक्रांती असते तर त्यांच्याकडे पोंगल असते. तर तसे जेव्हा आपण आपली ट्रेडिशन्स आणि आपले सगळे कल्चर शेअर करतो ना तर बॉन्ड स्ट्रॉंग होतो. त्या बात आहे, म्हणजे तिथे राहू नये, महाराष्ट्राच्या बाहेर राहू नये, मराठी पण ते जपताय ही खूप मोठी गोष्ट आहे. राजसी, याच्या व्यतिरिक्त अभ्यासातही तू हुशार आहेस, कसं आहे नेमकं अभ्यासाची पद्धत तुझी काय असते, तिथे किती पर्सेंटेजला तू असते काय? इकडे तर तू हुशार आहेसच. माझा फेवरेट सब्जेक्ट सोशल सायन्स आहे तर मी त्याच्यात खूप चांगली स्कोर करते. मी चांगली स्कोर करते सगळ्या सब्जेक्ट्समध्ये, नॉट द बेस्ट बट या आय एम ऑन टॉप. ओके, तू एका मोनोलॉग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्याचं आम्हाला कळालं, नेमकं त्याच्याबद्दलचा तुझा एक्सपिरियन्स काय होता सांग ना जरा. तर ही मोनोलॉग कॉम्पिटिशन इंटर स्कूल होती. मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली माझ्या स्कूलकडनं आणि माझ्या टीचर्सनी खूप सपोर्ट केलं मला, माझ्या फ्रेंड्सनी पण. तर ते मोनोलॉग विलियम शेक्सपियरची होती, जुलियस सीझर. तर त्याच्यात मला मार्क अँटनीचा रोल प्ले करायला मिळाला. तर कारण ते वेगळंच एक्सपिरियन्स होतं, अपार्ट फ्रॉम द मूवी इट वॉज अ प्ले, इट वॉज अ मोनोलॉग, सो इट वॉज अ कम्प्लीट डिफरंट लाईक यु नो ॲक्टिंग स्पिअर फॉर मी. सो त्याच्यात मग जेव्हा मी खूप प्रॅक्टिस केली होती त्याची आणि मग जेव्हा कॉम्पिटिशनचा डे आला मग तेव्हा मी दिलं आणि मला फर्स्ट प्राईज मिळालं. क्या बात आहे, फर्स्ट प्राईज मिळालं इंटरनॅशनल, म्हणजे नॅशनल लेवलची ती कॉम्पिटिशन होती. क्या बात आहे, ती इंग्लिशमध्ये होती अर्थातच, इंग्लिशमध्ये तुझं एकंदरीत होतं, त्याच्यातलं एखादा डायलॉग एखादा मोनोलॉग बोलू शकते तू आमच्यासाठी प्लीज? त्याच्यातलं
ते मोनोलॉग ते सीन मध्ये माझे फेवरेट थ्री लाइन्स आहेत. यू ऑल डिड लव्ह हिम वन्स नॉट विदाउट अ कॉज, व्हॉट कॉज विथहोल्ड्स यू देन टू मॉर्न फॉर हिम. ओ जजमेंट दाउ आर फ्लेड टू ब्रिटिश बीच अँड मेन हॅव लॉस्ट देअर रीझन. बेअर विथ मी, माय हार्ट लाईज इन द कॉफिन देअर विथ सीझर अँड आय मस्ट पॉज टिल इट कम बॅक टू मी. मंडळी, मराठीत आपण म्हणतो शीतावरून भाताची कल्पना करायला पाहिजे. तिच्या तेवढ्या डायलॉग करून तुम्हाला कळलं असेल की पिक्चर मध्ये तिने कसं काम केलं आहे. तिची भूमिका त्या मानाने छोटी आहे, पण असं कळलं की अख्ख्या चित्रपटात ती तुम्हाला लक्षात राहते, जे आता आपल्याला याच्यावरून कळू शकतं. सो भविष्यात तुला तुझा ड्रीम रोल कुठला आहे, काय कुठला रोल तुला प्ले करायला आवडेल? मला जशी या गफिल मूवीमध्ये मला चाइल्ड ॲक्ट्रेसचा रोल मिळाला, खूप सस्पेन्सफुल रोल आहे. तर मला कॅरेक्टर स्टडी करायला आवडते आणि जर ती कॅरेक्टर माझ्या पर्सनॅलिटीनुसार म्हणजे मला माझी पर्सनॅलिटी खूप अशी हॅपी पर्सनॅलिटी आहे. तर मला असे जशी आणि या मूवीमध्ये माझा ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल आहे. मी असं तर नाही सांगू शकत की मला कोणते स्पेसिफिक ड्रीम रोल आहे, पण मला असा रोल आवडेल जो चेंज आणतो आणि जो आपल्या हार्टला टच करून जातो. वाव, हा बात आहे, सही आहे. वैष्णवी, तुमच्याकडे येतो. तुमच्या लाईफमध्ये एकंदरीत चित्रपटसृष्टीत म्हणा, ॲक्टिंग म्हणा, किंवा तुमच्या कम्प्लीट लाईफमध्ये रोल मॉडेल तुमचा कोण? रोल मॉडेल असं आपण बघू शकतो की म्हणजे मला मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधनं बरेचसे आवडतात, ज्यांना मी रोल मॉडेल समजते. असं एक नाही सांगू शकत आपण, सो बरेच आहेत. आणि कसं आहे, जेव्हा आपण फिल्म्स करत जातो तसं तसं आपला अभ्यास वाढत जातो आणि प्रत्येक वेळेस एक नवीन कॅरेक्टर येतं, एक नवीन चॅलेंज येतो. आणि प्रत्येक फिल्मला ना आपण असं म्हणूच नाही शकत की आपण आता इथनं मी 50 फिल्म्स केल्या आहेत बा, तर मी आता बिलकुल प्रो झाली आहे, प्रोफेशनल झाली आहे, असं नाही आहे. आपल्या शेवटच्या फिल्मपर्यंत आपल्याला म्हणजे काही ना काही शिकायला मिळतेच त्या रोलमधनं. तर मला तरी असं वाटते की मराठीमध्ये जर आपण पकडलं तर मला तेजश्री प्रधान जी आहे ती खूप आवडते, अप्रतिम ॲक्टिंग करते ती. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ती माझी रोल मॉडेल आहे, पण मी तिला बऱ्याच गोष्टींकरता फॉलो करते. तिचं राहणीमान, तिचा बोलण्याचा वे, ती प्रत्येक तिच्या इंटरव्ह्यूमध्ये ना काही संदेश देते आणि तो इतका छान असतो, ऐकावासा वाटतो. आणि तिची ॲक्टिंग, वेदर इट्स कॉमेडी, सॅड रोल ओ वॉट एवर, ती खूप छान प्ले करते. सो येस, मला ती आवडते. आणि असे बरेचसे कलाकार आहेत मराठीमध्ये आपण ज्यांना म्हणजे आपण असं आपल्याला वाटते की यार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच सगळे कलाकार बेस्ट आहेत आणि मराठीमध्ये कोणी नसतील, यू नो, लाईक खूप कमी आहेत बा असं आपण गृहीत धरतो. जे आपले मराठी लोक असतात ते स्वतः असं गृहीत धरतात. पण मला असं वाटते की आपण आता ज्या मराठी मूवीज जे हिट करून राहिल्या आहेत सध्या, त्यामध्ये बघू शकतो किती वर्सटाईल ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेसेस आहेत, खूप छान रोल प्ले करतात. आणि एक दिवस एक वेळ अशी आव की मराठी इंडस्ट्रीमधलेच रोल मॉडेल्स असे सगळ्यांचे असावे असं मला वाटतं. कारण मराठी अशी लँग्वेज आहे की यु नो आपलंसं करते आणि त्यामधनं बरंचसं शिकायला मिळते. आणि आपल्याकडचे मराठी इंडस्ट्रीकडच्या जे फिल्म्स आहेत त्या अशा असतात की बोध देणाऱ्या असतात. आपण फक्त बॉलिवूड फिल्म्स पण असतात असं नाही म्हणत मी नसतात, पण कसं आहे की कधी कधी त्या स्टोरीमधनं काही मॉरल मिळत नाही. आणि आजकालच्या जनरेशनला ॲक्च्युली मॉरलची खूप गरज आहे. आणि त्या जर तुम्हाला हव्या असतील तर मराठी इंडस्ट्री इज ओनली सोल्युशन नाव. येस, सो सपोर्ट मराठी इंडस्ट्री आणि आमची फिल्म सुद्धा बघा. मॉरल बद्दल आपण आता बोललो. आदित्य, ह्या चित्रपटातून तुम्ही कुठला संदेश द्यायचा प्रयत्न केलाय? एक असा संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे की जगातल्या चांगल्या लोकांना फॉलो करा, पण एक अशी व्यक्ती जर तिला तुम्ही अजिबात फॉलो करायला नको तर ते कॅरेक्टर म्हणजे माझं कॅरेक्टर. याला कोणीही चुकूनही फॉलो करू नये हे समाजासाठी फारच घातक आहे. आणि
स्त्रियांना दुय्यम भाव देणारा कॅरेक्टर आहे, जे मी तुला सांगितलं की माझ्यासाठी असं मी तर आधीशब्दी म्हटलो प्रत्येक स्त्रीला, तर मग असं कॅरेक्टर कोणी फॉलो करू नये आणि काय म्हणून आपण त्याला या कॅरेक्टरपासून जितकं दूर राहत आहे तितकं तुमच्यासाठी चांगलं. आपण शेवटाकडे येतोय. एक प्रश्न की दत्तक विधानाबद्दल या चित्रपटामध्ये तुम्ही बोलता आहात, तुझ्या लाईफमध्ये जर असा प्रसंग आला तर तुझं रिॲक्शन काय असेल? बापरे, ऍक्च्युअली आहे असं आहे. मला असा विचार करतोय मी की ते म्हणजे तू प्रश्न खूप छान विचारला पण तो खूप डीप गेलाय. ऍक्च्युअली काय आहे ना, एक माझी अशी बहीण आहे. अच्छा. हां, तिचं नाव आहे दिशा. तिच्यासोबत पास्टमध्ये खूप काही वाईट झालेलं आहे आणि आता ती एका एक छोटंसं हॉस्टेल आहे तिथे ती राहते. ॲक्च्युली तिला भेटायची परमिशन नाही आहे, तिथे पुरुषांना एंट्री नाही आहे, त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही. तिला खूप मिस करतो, तिच्यासोबत फोनवर बोलतो, व्हिडिओ कॉलवर बोलतो, पण तिला नेहमी भेटू शकत नाही. आणि आता मी तिला बहीण मानतो आहे, ती मला भाऊ म्हणते आणि त्यामुळे ही खूप टची स्टोरी आहे ॲक्च्युली. याच्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलूया डिटेलमध्ये. आता त्यामुळे कसं होतं ना की मी थोडंसं इमोशनल होऊन जातो आणि मग हां, पण तशी ती आहे एक स्टोरी. आणि मला का नाही आवडणार म्हणजे ॲक्च्युली माझा संदेश सर्वांना हा राहील की जर तुम्हाला दोन मुलं करावे असे वाटत असतील, जर तुम्हाला असं वाटत असेल एका कपलला की बा आपल्याला दोन मुलं व्हायला पाहिजे, तर माझं म्हणणं राहील की तुम्ही एक मूल स्वतःच घ्या आणि एक मूल दत्तक घ्या. हा जो कायदा आहे हा बदलावा असं वाटतं तुम्हाला? हा प्रश्न थोडासा कठीण होईल. हे सिच्युएशनल गोष्ट यामुळे आहे ना की जसं आता इनी म्हटलं होतं सुरुवातीला की पुरुषच ॲक्च्युली कारणीभूत आहे, त्यांनीच अशा काही गोष्टी त्यांच्या पास्टमध्ये करून ठेवल्या आहे. जेव्हा हा कायदा आणावा लागला, ॲक्च्युली बाबासाहेबांनी जर हा कायदा आणला आहे तर काहीतरी विचार करूनच आणला असेल, कारण त्यांच्याबद्दलच्या विद्वानाच्या क्षमतेला आपण कोण चॅलेंज देणार आहे. पण जर तो कायदा आला आहे तर त्यावेळेस पुरुषांनी त्यावेळेस असं काहीतरी चुका केल्या असतील, काही गोष्टी केल्या असेल की हा कायदा आणावा लागला. पण जसं मी म्हटलं की एक संधी प्रत्येकाला भेटायला पाहिजे. ही संधी भेटणे यासाठी इम्पॉर्टंट आहे की कारण की वाल्याला ती संधी मिळाली, मी तुम्हाला म्हटलं, आणि तो वाल्मिकी झाला आणि मग त्याने रामायण लिहिलं. चांगल्या गोष्टी होत असतात तर ह्या नेहमी फक्त चांगल्या व्यक्तींकडूनच होतात असं नाही, कधी कधी वाईट गोष्टी ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या वाईटाकडूनही होतात. शेवटचा प्रश्न, बरेचसे कॅरेक्टर ह्या चित्रपटात तुझ्यासोबत काम करतात. दहा कॅरेक्टर्स आहेत. अमरावतीतलेच बरेचसे सगळे लोक आहेत, माझे मित्र आहेत काही. निखिल माझा खूप चांगला, निखिल आणि तो माझा खूप चांगला मित्र आहे. आणि तुझ्या केमिस्ट्री बद्दल थोडं सांग. वाव, ऍक्च्युली आता ही स्टोरी जेव्हा मी लिहिली होती ना, तर माझे एक बेस्ट फ्रेंड आहे, एक बेस्ट फ्रेंड आहे माझे रिअल लाईफमध्ये. आता ही स्टोरी मी लिहिली असल्यामुळे मग मी त्यानुसार त्यांची मांडामांड केली. तर माझे दोन बेस्ट फ्रेंड आहे, एक प्रणित सामुद्रे आहे आणि दुसरा आहे आनंद चौधरी. आता मी जेव्हा निखिलचं कॅरेक्टर लिहित होतो या फिल्ममध्ये, तर मी आनंद आणि प्रणित यांच्या जितक्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या मॅक्झिमम चांगल्याच आहे, त्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि या दोघांचाही कॉम्बो मिळून मी एक निखिलचं पात्र घेतलं. आणि स्वतःही तो चांगला व्यक्ती असल्यामुळे त्यांनी हे दोन्ही पात्र खूप उत्तमरित्या पार पाडले. आणि त्याच्यासारखं जर एखाद्या व्यक्तीला जसं मी तुम्हाला म्हटलं, आता पुन्हा मी त्या गोष्टीवर येतो की वाल्याचा वाल्मिकी जर होत असेल असं व्हावं वाटत असेल तर निखिलसारखा मित्र असणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्या बात आहे. मंडळी, आपण गाफील चित्रपटातले ह्या सगळ्या कॅरेक्टरसोबत बोलत होतो. येत्या 2 फेब्रुवारी 2024 हा चित्रपट अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतोय. तुम्ही जरूर जा, आम्ही सगळेजण चित्रपट बघायला येणार आहोत. आणि अगदी अमरावती आणि ह्या सगळ्या विदर्भातल्या चित्रपट सृष्टीसाठी एक माइलस्टोन ठरेल अशी आपण शुभेच्छा देऊया. आणि इथून जेव्हा केव्हा चित्रपटाचं नाव निघेल तेव्हा गाफीलची निश्चित नोंद घेतली जाईल. आणि इथून ह्या सगळ्या यांच्या मागून येणाऱ्या सगळ्या पिढीला एक मार्गदर्शक होईल असं मला वाटतं. सुपर उपर हिट चित्रपट व्हावा अशा आमच्या खूप शुभेच्छा आहे. गाफील चित्रपटातले हे कलाकार आपल्यासोबत आले, तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच पुन्हा गप्पा आपण करूया गाफीलच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. थँक्यू, थँक्यू. ही दुर्मिळ केस आहे गाफील असलेल्या एका नात्याची. असं एक नातं ज्याला इंडियामध्ये लीगली मान्यता नाही.